नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात आशा करते. स्वस्थ असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर महत्त्वाची गोष्ट, 1 वाजता येत आहे मी ऑनलाईन. आपापल्या ऑर्डरवरती घ्या, व्यवस्थित ॲड्रेस द्या, काय हवंय ते द्या, स्क्रीनशॉट पाठवा. तर 1 वाजल्यापासून मी सगळ्यांची ऑर्डरही कम्प्लीट करत आहे. ज्यांना अजून काय हवं असेल त्यांनी पण 1 वाजता जरूर या. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी, परवाच्या दिवशी जो व्हिडिओ मी केला होता, मोबाईलच्या वॉलपेपरवर हा नंबर लिहा, त्याच्यात मी दुसऱ्यांदा म्हटले होते की टेबल वन म्हटलेले, तुम्ही म्हणताय टेबल 3 म्हटलेले, तर टेबल 1 म्हटलेले. तर मी परत खाली नंबर हा लिहिलेला आहे, हा नंबर आहे मोबाईलच्या वॉलपेपरवर लिहायचा नंबर, जो आत्ता तुम्हाला स्क्रीनवर पुढं दिसत आहे तो. एंजल नंबरचाच व्हिडिओ घेऊन आली आहे मी, त्याच्यामुळे पुढचा नंबर दाखवते तो त्या गोष्टीचा दाखवते. तर इथं मी सांगत आहे तुम्हाला वॉलपेपरवर लिहायचा नंबर की हा आहे, परत एकदा सांगते तुम्हाला मी, 99 62 111 47. 99 62 111 47 किंवा बघा तुम्ही व्यवस्थित तो नंबर 99 62 111 47 हा नंबर आहे. तर हा नंबर तुम्ही जरूर लिहा जांभळ्या पेननं वॉलपेपरवर तुमच्या. तर बऱ्याच जणांचं होतं की ताई असं आहे तसे, परत एकदा नंबर सांग म्हणून मी नंबर सांगितला, नंबर लिहून दिलेला आहे. तर आज पण मी तुमच्यासाठी खास एंजल नंबर घेऊन आलेली आहे, तो सुद्धा तुम्हाला आवडत्या विषयावर, तुमच्या की जी आपल्या निदान सगळ्यांच्या, स्त्री असो पुरुष असो कुणीही असो, सगळ्यांच्या मनाच्या जवळची गोष्ट असते ती, म्हणजे आपण किती सुंदर दिसतो, आपली स्किन कशी आहे, या गोष्टीकडं प्रत्येकाचा जास्तीत जास्त लक्ष असतं की आपण कसे सुंदर दिसू शकतो किंवा काय. तर त्यासाठीचा एंजल नंबर मी घेऊन आले. प्रत्येकाला परमेश्वरानं एक स्किन दिलेली आहे, किंवा आपल्या आईवडिलांच्या सारखी स्किन आपल्याला असते, पण जेव्हा बाळ जन्माला येतं त्यावेळी जी स्किन असते ती परमेश्वरानं दिलेली स्किन आपण किती दिवस चांगली ठेवतो, आपले लहानपणी आईवडील आपली किती काळजी घेतात, आपली किती स्किन चांगली ठेवतात, यावर सगळं पुढचं अवलंबून असतं. कुणाचीही स्किन जन्मतःच डॅमेज नसते, किंवा जन्मतःच टॅन झालेली नसते, किंवा जन्मतःच काही त्याच्यावर पिंपल पिगमेंटेशन वगैरे असं आलेलं नसतं. मग दिलेली परमेश्वरानं स्किन जी आहे ती तजेलदार, तुकतुकीत, रंग कोणताही असो पण चेहऱ्यावर तेज पाहिजे हे ठेवायचं असेल, तर त्यासाठीचा एंजल नंबर मी घेऊन आलेली आहे. एंजल नंबर हे फार पूर्वी जे गुरु होते त्यांना एंजलनं स्वतः दिलेले हे नंबर आहेत, त्याच्यामुळं याचा वापर करताना व्यवस्थित करत जा की ह्या नंबर कोणी तू मी असं नाही तयार करत. तर जवळजवळ 50,000 नंबर किंवा 50,000 स्विचवर्ड हे गुरूंनी एंजलनं दिले त्या त्यावेळी त्यांनी लिहून ठेवलेले आहेत, म्हणून स्विचवर्ड जास्त काम करतात, एंजल जास्त काम करतात. तर हे एंजल नंबर जे डिवाईन पॉवर आहे, म्हणजे एंजल आहेत, त्यांनी तयार त्यावेळी त्या गुरूंना मिळालेले हे नंबर आहेत, म्हणून त्याचा वापर आपण त्याप्रमाणे करायचा आणि त्याचा बदल, कारण युनिव्हर्स हीच शक्ती आहे, त्यामुळं एंजलनं दिलेल्या नंबरचा वापर आपल्याला जास्त प्रकारात होतो. ज्यांचा लॉ ऑफ अट्रॅक्शनवर विश्वास असतो, ज्यांचा एंजलवर विश्वास असतो, ज्यांचा प्रत्येक गोष्टीवर युनिव्हर्समध्ये जे होत असतं त्याच्यावर विश्वास असतो, त्यांना नंबर्स आणि स्विचवर जास्तीत जास्त काम करत असतात. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे, सुंदर दिसायचं आहे तर फक्त हा एंजल नंबर डाव्या हातावरती लिहा. तर हा नंबर आपण कसा लिहायचा आहे, त्याचा वापर कसा करायचा आहे हे आता बघूया. तर हा एंजल नंबर हिरव्या पेननं लिहायचा आहे, हिरवा पेन महत्त्वाचा आहे. ग्रीन आला युनिव्हर्समधली, सर्व काही ग्रीन आहे, त्यामुळं युनिव्हर्सचा आकडा लिहायचा, आपल्याला मदत घ्यायची आपल्याला, तर त्याच्यासाठी हिरव्या रंगाची आवश्यकता आहे. हिरव्या बॉल पेन असू दे, हिरवा स्केच पेन असू दे, त्यांना लिहायचं आहे. तुम्हाला चिठ्ठीवर लिहायचा असला तुम्ही चिठ्ठीवर ठेवून तो जवळ ठेवू शकता, तुम्हाला हातावर लिहायचा असला तर हातावर ठेवून सुद्धा लिहू शकता. याच नंबरचा तुम्ही पाणीसुद्धा पिऊ शकता, तुमच्या कोणत्याही वॉटर बॉटलवर हा नंबर तुम्ही हिरव्या पेननं लिहून ठेवा आणि त्यातलं पाणी दिवसभर पीत जा. म्हणताना करताना याच त्याला अफर्मेशन देत जा, ज्या आपण आता देणार आहोत किंवा ज्या गरजेच्या आहेत सुंदर दिसण्यासाठी. तर तुम्ही तुमच्या हातावर तो नंबर लिहायचा आहे, नंबर मी पुढे सांगत आहे, त्या हातावर तुमचा नंबर लिहायचा आहे, चिठ्ठीवर तुम्हाला हवा तिथं नंबर लिहायचा आहे, पर्समध्ये तुम्ही ठेवू शकता, समोर लावून ठेवू शकता, हातावर लिहू शकता, कोणत्याही अवयवावर तुम्ही तो नंबर लिहू शकता. फक्त नंबर पाठवायला पाहिजे किंवा समोर पाहिजे, म्हणून सुरुवातीला डाव्या हाताच्या या भागावर तुम्ही तो नंबर लिहून ठेवा. त्याचबरोबर सुंदर दिसणं हे कशावर अवलंबून असतं, तर आपल्या शुक्रग्रहावर सुद्धा अवलंबून असतं. ज्याचा शुक्र मजबूत असतो त्याला शुक्राचं बळ जास्त प्रमाणात प्राप्त असतो, तो माणूस कायम सुंदरच असतो किंवा आकर्षित असतो. सुंदर नसला तरी त्याच्याकडं माणसं जास्त प्रमाणात आकर्षित होत असतात. हे काम कोण करत असतं, तर शुक्रग्रह करत असतो. म्हणून ज्यांना सौंदर्याची, म्हणजे लक्झरी लाईफ बरोबर सौंदर्याची सुद्धा आवड आहे, त्यांनी हा क्रिस्टलचा ब्रेसलेट जरूर
बटिकचं ब्रेसलेट जरूर वापरावं, जरूर वापरावं, कारण तो त्याचंच काम करणार, सौंदर्य तुम्हाला खुलवण्याचं काम करणार, तुमच्याकडं लक्झरी लाईफ खेचण्याचं काम करणार. त्याचबरोबर तुम्ही वापरू शकता शुक्रमणी, म्हणजे शुक्राची पॉवर जेवढी वाढेल कुंडलिक शास्त्राप्रमाणे तेवढं तुम्ही तुमची उन्नती होणार, तुम्ही सुंदर दिसणार, तुमच्याकडं चार पैसे शिल्लक राहणार वगैरे या गोष्टी. त्याचप्रमाणे सांगितले शुक्रग्रह मजबूत करण्यासाठी थंबरिंग सुद्धा तुम्ही वापरू शकता, शुक्रग्रहावर मनी ऑइल वापरू शकता, म्हणजे असे बरेच सारे एकत्र सगळं येतं, त्यावेळी ते सौंदर्य तुमचं खुलून येतं, असे अनेक त्याच्यापासून होतं. नंबर लिहायचा आपल्याला डाव्या हातावर, नंबर लिहायचा वॉटर बॉटलवर, कारण शरीरामध्ये पाणी आहे 75%, त्यामुळं त्या ह्यानं पॉवरनं पाणी जे आपण त्याला हिलिंग देतो किंवा जे तुम्ही त्याला अफर्मेशन देता त्यानं ते पिलेलं पाणी हे आपल्याला पटकन काम करतं, पटकन या गोष्टीतनं आपल्याला बाहेर काढतं. तर काय करायचं आहे, नंबर काय आहे आणि त्याला अफर्मेशन कशा द्यायच्या आहेत हे लक्षात घ्या. तर नंबर आता आहे तुम्हाला, मी परत स्क्रीनवर खाली लिहून देत आहे नंबर, चुकीचा व्हायला नको म्हणून. तर नंबर आहे 321.58 हा नंबर आहे. नंबर असाच्या असाच व्यवस्थित कॉमा टाकून लिहायचा आहे. नंबर डाव्या हातावर हिरव्या पेननं लिहायचा आहे, पांढऱ्या पेपरवर हिरव्या पेननं लिहायचं आहे तुम्ही. आता जेव्हा जेव्हा तुम्हाला हा नंबर दिसेल त्यावेळी हा नंबर वाचायचा आणि मनातल्या मनात स्वतःला अफर्मेशन द्यायच्या की मी किती सुंदर दिसत आहे, माझी स्किन किती सुंदर आहे, माझी स्किन एकदम तजेलदार आणि टवटवीत आहे, मी जगातली सगळ्यात सुंदर स्त्री अथवा पुरुष आहे, मी माझ्यावर खूप प्रेम करते, मी माझ्या स्किनवर खूप प्रेम करते, त्यामुळं माझे शुक्रग्रहसुद्धा मजबूत आहेत आणि त्यामुळं मी एवढी सुंदर दिसते, मी एवढी आकर्षक दिसते, प्रत्येकाची नजर ही माझ्या चेहऱ्यावर जाते एवढी मी आकर्षक दिसते, माझा रंग जो काही आहे तो मला मान्य आहे, पण माझी त्वचा ही तजेलदार आहे आणि आकर्षक आहे, त्यामुळं मी सुंदर आहे किंवा मी सगळ्यांपेक्षा सुंदर आहे या अफर्मेशन पाण्याला देणं गरजेचं आहेत, किंवा या अफर्मेशन जेव्हा तुम्ही नंबर बोलाल त्या त्यावेळी गरजेचे आहेत. नंबर किती वेळा बोलू शकता, तर नंबर दिवसातनं कितीही वेळा बोलू शकता, पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनात तेवढाही कुणाला वेळ नसतो, तर नंबर ज्या ज्यावेळी तुमचं लक्ष जाईल त्या त्यावेळा बोलू शकता, ज्या ज्यावेळी तुम्ही आरशात आवरत असाल त्या त्यावेळी स्वतःला अफर्मेशन देऊ शकता, अरे वा मी किती सुंदर दिसत आहे, तुम्हीच म्हणाल स्वतःला सुंदर दिसत आहे, तुमच्या चेहऱ्यावर एक स्माईल येईल आणि स्माईल दिलेला माणूस हा कधीही वाईट दिसत नाही, कारण सगळ्यात चेहऱ्याची प्रॉपर्टी त्वचा जरी तजेलदार असेल आणि तोंड जर फुगलेलं असेल तर त्याचा काही उपयोग नसतो. सौंदर्य कुठं दिसतं, ते स्माईलमध्ये दिसतं, जे हसतं ते सुंदरच दिसतं. त्याच्यामुळं तुम्ही स्वतःला म्हणून घ्या की मी सुंदर आहे, माझी स्किन सुंदर आहे, माझी तुम्हाला ज्या अफर्मेशन द्यायच्या असतील, तुमचे स्किन प्रॉब्लेम काय असतील त्याप्रमाणे ते नाही आहेत याही अफर्मेशन तुम्ही देऊ शकता. तर सुंदर आहे स्वतःचं स्वतःला आरशात बघून म्हणा, एक स्माईल स्वतःला द्या, वर शाब्बास म्हणा की शाब्बास मी किती सुंदर दिसत आहे, शाब्बास मी किती छान अफर्मेशन देते, म्हणा एकांतात, म्हणा सगळ्यांच्यात, म्हणा काही म्हणा, जसं तुमचं नेचर असेल त्याप्रमाणे. तुम्हाला जर एकांतात करायला आवडत असेल तर गपचूप बाथरूममधल्या आरशामध्ये केलं तरी चालेल, नसेल आवडत तर आपल्या ड्रेसिंग टेबलवर आल्यावर जरी तुम्ही म्हणून हसलात खदखदून तरीसुद्धा चालेल. जेवढं हसाल तेवढं सौंदर्य खुलेल, तेवढे निगेटिव्ह विचार कमी येतील आणि आपोआपच मनावरचा ताण कमी झाला की सौंदर्य खुलतं. तर एंजल नंबर तुम्हाला दिला आहे, त्याचा वापर कसा करायचा हेही तुम्हाला सांगितलं आहे. परवा दिवशी तुम्हाला जो नंबर कळला नव्हता तो आधी स्क्रीनवर दिला आहे, तर तो नंबर बघा, अतिशय सुंदर नंबर आहे तो वॉलपेपरवर ठेवायला की दिवसभरातनं आपल्याकडं पैसा आकर्षित करण्यासाठी. कुणीतरी विचारलेलं डॉलरचा सिम्बॉल लिहायचा का डॉलर लिहायचा, तर डॉलर नाही लिहायचा, डॉलरचा सिम्बॉल, डॉलरचं चिन्ह म्हणजे एस काढून त्याच्यावर ज्या दोन रेषा येतात त्याला डॉलरचा सिम्बॉल म्हणतात, तो लिहायचा असं मी सांगितलेलं आहे. तर तुम्हाला मागचाही नंबर व्यवस्थित कळला असेल, हाही नंबर आता तुम्हाला व्यवस्थित कळला असेल, तर जर तुम्हाला सुंदर दिसायचं असेल तर फक्त हा एंजल नंबर तुमच्या हातावर लिहा, दिवसभरात 41 वेळा वाचा. हातावर नको वाटत असेल तर चिट लिहून आपल्या
पॉकेटमध्ये ठेवा, वेळ येईल तेव्हा ते काढून वाचा. दुसरी गोष्ट, किती वेळा किती दिवस लिहायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला किती दिवस पॉवर हवी आहे, तुम्हाला किती दिवसात त्याचा फरक पडत आहे, तुम्ही किती छान अफर्मेशन देत आहात, त्यावर सगळं पुढचं अवलंबून आहे. तर तुम्ही तोपर्यंत तो नंबर लिहू शकता जोवर तुम्हाला हवा आहे. दिवसभरात जर हा नंबर तुमच्या हातावरनं गेला वाटला तर परत गिरवू का तुम्ही म्हणाल तर गिरवू शकता. या नंबरमध्ये कुठंही तुमचा पिरियड असेल चालू केलं तरीही चालू शकतं, तुम्हाला सुतक असेल तरीही चालू केलं तरी चालू शकतं. कुठल्याही प्रकारची अडचण, नॉनव्हेज खाल्लंय, याव खाल्लंय, त्याव खाल्लंय, काहीही फरक पडत नाही. माझ्या कोणत्याही क्रिस्टलला, माझ्या कोणत्याही रेकीला नॉनव्हेज कुठंही आडवं येत नाही, कुठंही सुत्त काढवं येत नाही. हे रेखीशास्त्र, ज्योतिषशास्त्र, धार्मिक शास्त्र या सगळ्यापेक्षा रेखीशास्त्र हे खूप वेगळं आहे. त्याला कुठल्याही प्रकारच्या अडचणी नाहीत. जिथं निगेटिव्ह ऊर्जा आहे म्हणजे स्मशानभूमी आहे, तोपर्यंत कोणतीही पॉवर त्यातली कमी होत नाही. त्या तसंच एंजल नंबरवर पण आहे, कारण तेच त्यातलं शास्त्र आहे की एंजलला सुद्धा कशाशी काही मतलब नसतो. खुश राहा, आनंदी राहा आणि एंजल नंबरवर विश्वास ठेवा, स्विचवर्डवर विश्वास ठेवा. आयुष्य बदलून जाईल, आयुष्यात न घडणारे बदल भराभर घडायला सुरुवात होतील. ज्या दिवशी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन जमलं, ज्या दिवशी तुमच्या अवचेतन मनाला कळलं की हे तू करू शकतोस, किंवा तुझ्याकडं एक लोक अशी असतात लॉ ऑफ अट्रॅक्शनमधली की आता जर 2023 चालू आहे तर 2025ला माझ्या बँक खात्यामध्ये किती पैसे पाहिजेत याचा रोजच्या रोज लिहून काढतात, आणि खरोखर त्या दिवशी त्या ह्याला खात्याला त्यांच्या आसपास किंवा त्याच्यापेक्षा जास्त रक्कम तयार होती. का? तर या सूचना जातात अफर्मेशन, तुमचा ग्रीन क्रिस्टल असो काही असो, अफर्मेशन जातात त्या अवचेतन मनाला. अवचेतन मन त्याच्यावर काम करायला सुरुवात करतं, आपल्याला आयडिया द्यायला सुरुवात करतं, आणि त्यानं जर एकदा काही गोष्ट खरी मानली तर ती आपल्या आयुष्यात होऊनच राहते, त्याशिवाय आपल्याला मरणसुद्धा नाही. हे सुद्धा लक्षात ठेवा. एवढं अवचेतन मनामध्ये, एवढी युनिव्हर्समध्ये आणि एवढी अफर्मेशनमध्ये पॉवर पाहिजे, एवढं चित्रपट रंगवण्यात पॉवर पाहिजे की हे झालंच पाहिजे. तुम्ही हा नंबर आरशात बोलताय, आरशात तुम्हाला सुंदर म्हणतायत, काय कमतरता आहे तुमच्यामध्ये? रंग थोडा डल आहे, स्किन टॅन आहे, स्किनवर प्रॉब्लेम आहेत, तर ते सगळे गेले आहेत. म्हणून तुमचं चित्र जर तुम्ही ज्या सुंदर तुम्हाला हव्या आहात ते तुमच्या डोळ्यापुढे रंगवलं तर तुम्ही तेवढ्याच सुंदर दिसू शकता. हे लक्षात ठेवा. मनाचं सौंदर्य हे मोठं आहे, पण तरीसुद्धा चेहऱ्याचं सौंदर्यसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे असं मी मानते. कारण कुणी आपलं मन बघत नाही तर कुणी पण आपला पहिला चेहरा बघतो. त्यामुळं चेहरा जर छान असेल, चेहरा जर खुश असेल, त्याच्यावर जर एक स्माईल असेल, त्याची स्किन ग्लोईंग असेल, स्किन स्वच्छ असेल, तर नक्कीच त्या पुढच्या माणसावर आपलं इम्प्रेशन पडतं आणि मग कामं बनायला सुरुवात होती. त्यामुळं मनही सुंदर पाहिजे आणि तनही सुंदर पाहिजे या मताचे मी स्वतः आहे. तर चला जरूर प्रयत्न करा, हा नंबर वापरा आणि बघा तुम्ही किती सुंदर होत आहात ते. तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया, परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोवर टाटा, बाय बाय.